त्या दिल्लीच्या सुंदर सुंदर मुली. मुली असं म्हणत होत्या की हा कोण राजकुमार आलाय आपल्या शहरात. मला सांगा, याच एरियात राहणाऱ्या लोकांना रिक्षा का बरं मिळत नसावी आणि मला त्यांना का लिफ्ट द्यावी लागत असेल? आय डोंट नो ऍक्च्युली, बट मे बी इथे राहणाऱ्या लोकांशी तुमचं काहीतरी कनेक्शन असेल. हॅलो वैदेही, काहीतरी बोल ना, तू काही रिॲक्ट का करत नाही? हॅलो मानस, मी शीतल बोलतो. हरवला ना फोन? मी बोलले की माझं तोंड दिसत. काय हा निष्काळजीपणा? एवढा महागडा फोन माणूस विसरूच कसा शकतो? मी तर माझा फोन इतका जपते ना की एक वेळ मी हरवेन पण माझा फोन नाही हरवणार. आत्याओ, असं होत जगात अनेक लोकांच्या वस्तू हरवतात आणि मी काय मुद्दाम केलं नाहीये. चुकून राहिला आता त्या गाडीत माझा फोन आणि मला असं वाटतंय की माझा मला फोन परत मिळणार. जगात चांगली माणसं असतात. चांगली माणसं या जगात या जगात ना फक्त वाईट माणसं आहेत. आतापर्यंत तुझा फोन विकूनही टाकला असेल. नाही, मला नाही वाटत असं. तो माणूस मला फार डिसेंट वाटला. मी परत एकदा फोन ट्राय करून बघते. द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज करंटली स्विच्ड ऑफ. प्लीज ट्राय अगेन लेटर. स्विच्ड ऑफ? बघितलं? मी म्हटलं होतं ना, तेच खरं आहे. शेवटी विकून टाकलाय तुझा फोन. या जगात जपून वागायचं असतं. आम्ही वागतो जपून, पण श्रीमंतांना पैशाचा माज असतो ना. हे बघ वैदेही, तुझे बाबा असतील श्रीमंत पण माझा दादा आणि भाचा नाही आहेत, त्यामुळे इथे राहायचं असेल ना तर जरा शिस्तीत राहायचं. कळलं? संस्कारी वागायचं. आता प्लीज तुम्ही माझे संस्कार काढू नका. कारण कसं आहे, माझ्या श्रीमंत बापानी माझ्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यात सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे माणसांशी चांगलं आणि माणसासारखं वागणं. म्हणजे तुला काय म्हणायचं? आम्ही चांगलं वागत नाही, माणसासारखं वागत नाही, म्हणजे तू मला आणि माझ्या दादाला जनावर म्हणतेस? एक मिनिट, मी असं काही म्हणाल नाही. तुम्ही तुमच्या सोयीने अर्थ काढताय. हो का? मग येऊ दे दादाला, त्याला सांगते तुझी श्रीमंत घरातली सून मला म्हणजे पर्यायाने त्यालाही जनावर म्हणाली आहे. आत्या, तुम्हाला हवं ते करा, कारण तुम्हालाही माहितीये की मी तुम्हाला काहीही वाईट बोललेले नाही. बघते जातात. वंश, फोन तरी घ्या. हा हॅलो. हॅलो आई, वैदेही कुठे आहे? अरे आहे ती आत. बर, तू कधी येणार आहेस आणि जेवायला येणार आहेस का? अगं आई, ऐक ते सोड जरा. ऐक मी काय सांगतोय ते. हे बघ वैदेही, आज एका गाडीत फोन विसरली होती, त्या माणसाचा मला फोन आला होता. तो उद्या मला तो फोन देणार आहे. हा, तू वैदेहीला सांग की काळजी करू नकोस म्हणून. बरं झालं बाई, देवच पावला. अरे आम्ही काळजी करत होतो, वाटलं फोन मिळतो की नाही. बरं ऐक ना, तुझं विमान किती वाजता येणार आहेस आणि तू जेवायला येणार आहेस ना? हो, माझी सगळी कामं संपलेत, मी आत्ताच जस्ट आलोय. मी थोड्या वेळाने एअरपोर्टला जायला निघेन आणि मी जेवायला येतोय. पण तू वैदेहीला निरोप द्यायला विसरू नकोस. बरं बरं, देते रे लगेच. ओके, बाय बाय. वंश, एक आनंदाची बातमी, वैदेहीचा फोन उद्या मिळणार आहे. ज्या माणसाकडून लिफ्ट घेतली होती ना, त्याच्या गाडीतच होता. भला माणूस आहे विचार. जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे म्हणायची. आई अगदी बरोबर बोललात तुम्ही, जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. हा फक्त त्याचा अनुभव समोरच्याशी चांगलं वागणाऱ्यांनाच येत. मी आलेच. बघितलं तुझी सून किती शेफारली येते. तुझ्या समोर ती मला आणि दादाला जनावर म्हणाली आहे.
गॅसवर भाजी आहे करपली वाटत बघते. कुणाबद्दल बोलली ही? आजचा दिवस खरंच खूप योगायोगाचा आहे. बघू उद्या मानस कडनं काय ऐकायला मिळत आहे. वहिनी तुला माहिती आहे माझं पोट दुखतंय, मी जेवू शकत नाहीये म्हणून तू मुद्दाम पिठलं केलंस ना. पण साहेब काहीतरीच काय बोलता, ह्यांना आवडतं म्हणून केलं आणि ते आधीच ठरलं होतं, तुम्हालाही माहितीये ना. हो पण आज न करता उद्या करता आलं असतं तुला. वंस अहो हे आज येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी खास केलं, उद्या तुमच्यासाठी परत करू ना, त्यात काय आहे. उद्या तर करूच ग, पण आत्ता वासाने जीव कसा विसवतो त्याचं काय. तू मुद्दामच केलंयस हे. तुमचा जीव कसा विसवतोय ना, मग तुम्ही एक काम करा, आज जा आणि आराम करा, म्हणजे तुम्हाला वास पण येणार नाही आणि तुमचा जीव कासावीस पण होणार नाही. मला हकलवतेस ना इथं? नाही मी जाणारच नाही इथून, अजिबात नाही जाणार. थांब आता दादाला येऊ दे, तुमच्या दोघींची तक्रारच करते त्याच्याकडे, त्याला सांगणारच आहे मी. एक तर या घरात मी राहीन किंवा ही श्रीमंत बापाची उद्धट मुलगी. बघ दादाच आला असणार आहे, सांगते मी सगळं. म्हणजे कशाला त्यांना उगाच आल्या आल्या त्रास देत आहे. तू थांब मी बघते काय करायचं. ऐक दादा. कुसुम काय झालं? दादा बघ बघ माझी परिस्थिती कशी झाली, किती तब्येत खालावली माझी. काय काय बोलतेस तू कुसुम, काय झालं? तुझ्या श्रीमंत जुनाने तुला आणि मला जनावर म्हटलं माहितीये. कुसुम काय झालं नीट सांगशील का मला? एक तर या घरात मी राहीन किंवा ही राहील, हकलून देईल घरात. हे खरंच खूप गंभीर आहे, याचा निर्णय मी तुला आज रात्री देईन. बघितलं देणार आहे आता दादा निर्णय, बघतेच मी तुला. सासरच्या माणसांना जनावर म्हणणं हे खूप वाईट आहे आणि असं म्हणणाऱ्याला या घरामध्ये स्थान असणार नाही हे निश्चित आहे. बाबा ऍक्च्युअली मी ना या घरात मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायची पद्धत नाही. तसंच या घरामध्ये कोणावरही खोटे आरोप करून भलते वादंग निर्माण करायची ही पद्धत नाही. प्रतिभा तू एक काम कर, उद्या सकाळी कुसुम गावाला जायला निघे, म्हणजे तिनेच तसं ठरवलंय, तर तिला तिची बॅग भरायला मदत कर. बाकीच्यानी आता झोपायला जा, मीही प्रवासातून दमून आलोय. हा विषय इथेच संपला, मला परत परत या विषयावर चर्चा नकोय. आराम करा.
कसला विचार करून एवढी खुश होतेस मानस? बाबा खरच खूप केअरिंग आणि विचारपूर्वक वागणार आहे. आई एम सिरियसली व्हेरी लकी अँड हॅपी की मला इतके छान सासरे मिळाले. पण त्याच्यासाठी तू माझे आभार मान. ऍक्च्युली थँक्यू सो मच. हे खरंच काय थँक्यू म्हणतेस? मी मस्करी करतो. बरं आता तरी सांग मला तुझी दिल्ली ट्रिप कशी झाली ती. सांगितलं ना, मस्त झाली एकदम. म्हणजे आधी जरा क्लायंट बरोबर डील करायला थोडं टेन्शन येत होतं, पण मग एक मीटिंग झाल्यानंतर जरा कॉन्फिडन्स आला आणि मग सगळे डील्स असे प्रॉफिटेबल क्लोज केले. पण मस्त होता एक्सपिरियन्स, कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळालं, खूप शिकायला मिळालं आणि विमान प्रवास तर म्हणजे असं आयसिंग ऑन द केक. पण एकच प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम काय? मला तुझी खूप आठवण येत होती. तू असतीस ना तर खूप मजा आली असती. आपण दोघं जाऊया ना एकदा दिल्लीला. नक्की जाऊया. खूप मस्त आहे दिल्ली आणि दिल्ली जितकी सुंदर आहे ना तेवढी तिकडची माणसं पण खूप हेल्पफुल आणि छान आहे. ट्रू. मानस तुला सांगायचं राहून गेलं, ऍक्च्युली आज मलाही एक छान माणूस भेटला होता. म्हणजे मी सकाळी वॉकला गेले होते ना, नंतर बाबांच्या घरी गेले. तुला माहिती आहे तिथे रिक्षा मिळत नाही, खूप वेळ उन्हात उभी होते. तो आला, त्यांनी मला लिफ्ट दिली. मी नेमका फोन विसरले त्याच्या गाडीत. हो मला माहिती आहे, आईने निरोप दिला असेल ना तुला. हो त्या माणसाचा फोन आला होता मला, तो उद्या भेटणार आहे आणि तुझा फोन देणार. मानस सिरियसली तो खरंच खूप चांगला आहे. आणि म्हणजे बघ ना, अशी माणसं भेटली ना की जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे ह्यावरचा विश्वास आणखी पक्का होतो ना. मानस काय कसला विचार करतोय? नाही काही नाही, उद्या त्या माणसाला भेटणार आहे ना, तर तो माणूस कोण असेल, काय कसा असेल याची एक्साइटमेंट आहे. बाकी काय नक्की. चल गुड नाईट, झोप तू. ओके तू सुद्धा आराम कर, दमलाश. गुड नाईट. आणि उद्या वेळेवर उठा. ठीक आहे ना. प्रतिभा काय ग? दमलात ना? पाय चेपून देऊ? नाही नको ग, बरं आहे मी. एक बोलू का? हा बोल. आज ना वंश वैद्यशी जे बोलल्या ना ते मला अजिबात आवडलं नाही. खूप घालून पडून बोलल्या तिला, पण आपली वैद्यही गुणाची आहे म्हणून तिने सगळं ऐकून घेतलं. दुसरी एखादी असती ना तर चांगली भांडली असती. खरंय, खूप गोड आहे वैद्यही, भाऊक आहे आणि मुख्य म्हणजे या वयात सुद्धा खूप मॅच्युअर्ड आहेत. मानसला अशी बायको मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे. भोळा आहे ग तो, ती त्याच्या आयुष्यात आली आणि माझी त्याच्याबद्दलची काळजी संपली. खरंय हो तुमचं म्हणणं, मला ना आता मनाची नाही काळजी वाटत आणि तुम्ही जे केलं ना ते अगदी योग्य केलं. पण खरं सांगू का, मला ना तुमची खूप भीती वाटत होती. म्हणजे वंशांनी तुम्हाला जे तिखट मीठ लावून सांगितलं ते ऐकून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि वैदेहीला रागवला तर काय होईल असं वाटलं मला. प्रतिभा निदान तू तरी असं बोलू नको, तुला माहिती आहे ना मी कोणावरही चटकन विश्वास टाकत नाही आणि एकदा विश्वास ठेवला की उगाच संशय घेत. माझा वैदेही आणि कुसुम दोघींवरही विश्वास आहे. दोघींवर विश्वास? मला ठाम विश्वास आहे की वैदेही कधीही खोट आणि उर्मट बोलणं शक्य नाही आणि कुसुमवरही ठाम विश्वास आहे माझा की कुसुम कधीही खोट
आणि उर्मट बोलू शकते. बरोबर. म्हणजे वंश उद्या जातील असं वाटतंय? प्रतिभा, माझा माझ्या बहिणीवर ठाम विश्वास आहे. ती इथून जाणं शक्य नाही. तुमचीच बहीण आहे ना, तुम्हालाच माहिती. बर, तू जा आता झोप. मी पण दमलोय. पहिल्यासारखी प्रवासाची दगदग नाही ग झेपत आता. ठीक आहे, तुम्ही पण झोपा आता शांतपणे. मस्त. आणि एवढं खाल्लं ना वेगवेगळं. म्हणा, हा डबा घेऊन जा. आणि बेटा, हा माझा फोन आहे, आजचा दिवस वापर. आई कशाला? अगं, आजचा दिवस वापर, मी संध्याकाळी आणतो ना तुझा फोन. थँक्यू आई. तर मी काय सांगत होतो, दिल्लीची मेट्रो एकदम अफलातून आहे माहिती. म्हणजे कनेक्टिव्हिटी तर एकदम सॉलिड आहे. म्हणजे गर्दी वगैरे असतेच, पण किती वेळ वाचतो माहिती. हो, खरंच ग्रेट आहे, सिरियसली. ट्रॅफिक वगैरेचा प्रॉब्लेम येत नाही. आणि वैदिक, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, संसद, ह्या जागा बघितल्या ना की असं भरून येतं माहिती. म्हणजे आपल्या देशातल्या लोकशाहीची सूत्र जिकडून हलवली जातात ते बघून एकदम असा अभिमान वाटतो. म्हणजे मी या देशाचा नागरिक म्हणून जन्माला आलो म्हणून मी खरंच देवाचे आभार मानतो. आणि तुला खरं सांगू, आपण जे शाळेत शिकतो ना विविधतेत एकता वगैरे, हे असं प्रवास करून बघितल्याशिवाय ते अनुभवता नाही आहे. आणि म्हणजे बघ ना, वेगवेगळ्या धर्मातली वेगवेगळ्या जातीची माणसं, करोडो माणसं इकडे राहतात. खरं आहे, पण भारत हा शब्द सगळ्यांना एकत्र गुंफून ठेवतो. ट्रू. आणि बाकी तिकडचे असे लांब सडक, स्वच्छ रस्ते, तिकडचं वातावरण, सरकारी इमारती, सुप्रीम कोर्टाची इमारत, सगळं कमाल आहे माहिती. म्हणजे आपल्या देशाच्या राजधानीत जायचा एक फीलच वेगळा आहे. व्हेरी ट्रू. काय वैदई, कसा झाला दिल्ली दौरा? योजलेली सगळी कामं पूर्ण झाली का? वैदई, ही दिल्ली ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली आणि खूप मजा आली. काय कुसुम कुठे आहे? खरोखरच गेली की काय? कसल्या जात आहेत? तुम्ही बरोबरच बोलला होता, बसले असतील त्यांच्या रूम मध्ये. बर, मी नंतर बोलतो तिच्याशी. बर, मी निघतो. बाय आई. बाय. हो, घेतो. बाय. येतो. प्रतिभा, कुसुमला बाहेर पाठव जरा. वैद्य, हे तू बाळा जरा आत थांबशील? हो बाबा. गुड मॉर्निंग शीतल. हे, गुड मॉर्निंग. एक गुड न्यूज आहे. काय? आपल्या मानसनी एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. वाव, दॅट्स ग्रेट. नॉट ओनली दॅट, आपल्या क्लायंटशी निगोशिएट करून प्रॉफिट मार्जिनही वाढवलंय. दॅट्स ग्रेट. याचं सेलिब्रेशन म्हणून आज ऑफिसमध्ये सगळ्यांना लंच आहे माझ्याकडून. वाव, सुपर. हा, तू लगेच सगळ्यांना मेल करून हे कळव आणि मानस आला रे आला की त्याला लगेच माझ्या केबिन मध्ये पाठव. येस बॉस. हा, सॉरी. येस शीतल. दॅट्स बेटर. ओके ओके. मॉर्निंग शीतल. ए, गुड मॉर्निंग. एवढी मोठी झालीस तू, लोकांशी कसं वागायचं हे मी तुला शिकवायचं. अगं वैदई, खरंच चांगली मुलगी आहे, आपल्या घरची सून होणार आहे, लागवी मुलगी आहे, तिच्याशी जरा चांगलं वाग की. आणि मुख्य म्हणजे आपण जे वागतो ना ते आपल्याकडे परत येत. आपण मान दिला, मान परत मिळतो, अपमान केला, अपमान होतो. काय लहान मुलासारखं वागतेस, कितीदा सांगायचं तुला, जरा वयानुसार मॅच्युरिटी येऊ दे की. ही छोटी छोटी भांडणं टाळत जा, छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक आता. तू हे सगळं बोलतोयस तर पटतोय मला, पण ना मी बोलायला लागले ना की कळत नाही मला काय होत. अरे मग चुकून दुसऱ्याला लागेल असं बोललं जात माझ्याकडून, काय करू मी? विचार बदल. विचार बदल आहे ना की उच्चार बदलतो, प्रयत्न करून बघ.
कॉन्ग्रॅच्युलेशन्स मानस. थँक्स. कशाबद्दल? तुला काय वाटलं, तू नाही सांगितलंस तर नाही कळणार आम्हाला. काय कळणार नाही? तू दिल्ली सर केल्याची खबर. हो, ते कोणी सांगितलं? दस्तूर खुद्द शीतलने सांगितली ही खबर. ओके. बाय द वे, मीट मिस्टर जितेंद्र आगरकर. हो, हाय मानस रे. आपल्या इथे खातू सर होते ना, त्यांची ट्रान्सफर आता बेंगलोरला झालीय, त्यांच्या जागी हे काम बघते. ओके ओके. हाय, नाइस मीटिंग यू. या, मीट. मानस, मी तुला सांगायला विसरले, शीतलने बोलवलंय तुला.